बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. दिनांक 4/10/2023 रोजी मालेगावतील रमजानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील द्याने येथे असलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या उर्दू शाळेच्या गेटजवळ मुजब्बिल अहमद रियाज अहमद राहणार जैनम मस्जिदजवळ रमजानपुरा यांच्या कब्जात असलेली स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH02WA6758 या गाडीत विनापरवाना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित अन्न पदार्थ विमल पान मसाला गुटखा व V1 नावाची सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने या स्विफ्ट गाडीत आढळून आल्याने स्विफ्ट डिझायर गाडीसह सुमारे 5,51,200 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने सदर इसमाविरुद्ध बादवी कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 165/2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचप्रमाणे रमजानपुरा हद्दीतच सर्वे नंबर 168 जैनम मस्जिदजवळ फैजल याचे पूर्ण नाव कळालेले नाही पोलिसांना राहणार रमजानपुरा याने निजामुद्दीन मोहिउद्दीन शेख उर्फ राजूबाई यांचे घर भाड्याने घेऊन वरील प्रमाणेच गुटखा व तंबाखू 1,14,680 रुपये किमतीचा आढळून आल्याने वरील कलमानुसारच गुन्हा रजिस्टर नंबर 166/2023 अन्वये रमजानपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपी हे फरार आहेत. सदर दोन्ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने व मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासहित PSI विनोद सिंग परदेशी संदीप पाटील पोलीस हवालदार संतोष हजारे सुभाष चोपडा विजय वाघ चंद्रकांत कदम अनुप्रिती पाटील यांनी ही कारवाई केली. एकाच दिवशी दोन्ही कारवाई झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे व स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले जात आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू.